कोल्हापुरातील मतदारांनी आज उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रांवर रांगा लावल्या, त्यामुळे संपूर्ण राज्यात कोल्हापूर मतदानाच्या आकडेवारीत आघाडीवर आहे. तर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनीही आज आवर्जून सहकुटुंब मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजावला. बहुसंख्य नेतेमंडळींनी मतदान झाल्यावर आवर्जून प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर मतदानाची छायाचित्रं टाकली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांनी मतदान करून प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कागल तालुक्यातील चिमगाव इथं आज सकाळी 9:15 मतदान केलं. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौभाग्यवती वैशाली, थोरला मुलगा वीरेंद्र, सुनबाई सौभाग्यवती संजना, चिरंजीव यशोवर्धन, समरजीत यांनीही मतदान केलं. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा किंवा उन्हाळ्यामुळे म्हणा, प्रचंड संख्येनं सकाळी सकाळी लोकांनी मतदान केले. आपण सुद्धा उत्साह पाहत असाल, जवळजवळ 150 मतदान झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी मतदानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. यावेळी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करते आणि त्या करत असताना कोल्हापूरचा प्रतिनिधी त्यांच्यावर पाठवणे या भावनेनं उत्स्फूर्तपणानं मतदान होते. हे तर माझं गाव आहे, माझ्या गावामध्ये तर अतिशय ताकदीनं मतदान होणार आहे आणि मतदानाची आकडेवारी टक्केवारी वाढणार आहे. आणि बाहेर गावांसुद्धा माणसं आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पोहोचलेली आहे पण मतदानाची टक्केवारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त राहील, माझ्या मतदारसंघात जास्त राहील. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी न्यू पॅलेस परिसरातील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत महाराणी याज्ञसेनी राजे, युवराज संभाजी राजे, सौभाग्यवती संयोगिता राजे, मालोजी राजे छत्रपती, सौभाग्यवती मधुरिमा राजे यांच्यासह छत्रपती घराण्यातील तिसऱ्या पिढीनंही मतदान केलं. टक्केवारी वाढलीच पाहिजे, कारण ते लोकशाहीच्या दृष्टीकोनातून कमी वोटिंग होणं मतदान बरोबर नाही, तर वाढणारच. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज सकाळी 8:30 सुमारास शाहू मार्केट याळजवळील मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन मतदान केलं. खासदार महाडिक यांच्यासोबत सौभाग्यवती अरुंधती महाडिक, आई मंगलताई महाडिक, चिरंजीव पृथ्वीराज, विश्वराज आणि कृष्णराज तर स्नुषा वैष्णवी महाडिक यांनी मतदान केलं. प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा जंग भारतातील सर्व नागरिकांनी बांधलेला आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी गेले महिनाभर. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, हातकणंगलेचे उमेदवार दरिशील माने यांच्यासाठी अथक मेहनत केलेले, अथक प्रयत्न केलेले आहे आणि मला विश्वास आहे की आज आम्ही पाहताय मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आणि जो भाजपचा नारा आहे अब की बार 405 तो नारा यशस्वी होईल. तो नारा पूर्ण करण्यासाठी संबंध देशातील नागरिक सरसावलेले अशी माझी भूमिका आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सकाळी 11:30 दरम्यान महापालिकेतील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पत्नी सौभाग्यवती वैशाली क्षीरसागर यांनीही मतदान केलं. एकंदरीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आजच्या मतदाना दिवशी मतदारांचा प्रचंड उत्साह पाहता महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.